नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक समाजभूषण गरिबांचे कैवारी माननीय अनंतनाना सांगळे यांना भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र क्रांतीवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रणरागिणी माननीय तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार जळगाव येथे प्रदान करण्यात आला. अनंत सांगळे यांना महाराष्ट्र क्रांतीवीर पुरस्कार देताना भूमाता ब्रिगेडला गौरव वाटत असल्याचंही आणि त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचं यावेळी तृप्तीताई देसाई यांनी सांगितलं. यापुढे निस्वार्थ भावाने समाजासाठी काम करणार असल्याचं अनंत सांगळे यांनी सांगितलं. महाराष्ट्र क्रांतीवीर पुरस्कार हा अतिशय नामांकित आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी एक उच्च पुरस्कार समजला जातो. त्या पुरस्कारासाठी त्यांनी मला निवडलं आणि हा पुरस्कार मला त्यांनी आता महिला दिनाचं औचित्य साधून दिलं. खऱ्या अर्थानं भूमाता ब्रिगेड हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. संस्थापक अध्यक्षा माननीय समाजसेविका रणरागिणी म्हणून ज्यांची अखंड महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे, तृप्तीताई देसाई, जवळून एक व्यक्तिमत्व मी बघितलं. 24 घंट्यातले अक्षरशः 2 घंटेसुद्धा मोठ्या मुश्किलीने स्वतःसाठी मिळतात. अशा एका रणरागिणीकडून मला हा पुरस्कार मिळाला, त्याचा मला खरोखर अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.